तरंगाचे या तरंगाचे दोन प्रकार पडतात. टाइप्स ऑफ वेव म्हणजे तरंगाचे प्रकार दोन आहेत. कोणते? अणुतरंग आणि अवतरंग. अणुतरंग म्हणजे लॉन्जिट्यूडनल वेव्स. हे एक प्रकारचे साऊंड वेव्स असतात, म्हणजे ध्वनी तरंग असतात. जो आवाज मी तुमच्यापर्यंत माझा पोहोचतोय तो हवेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तो पण एका तरंगाच्या मार्फत पोहोचतोय, ठीक आहे. आणि अवतरंग म्हणजे लॉन ट्रान्सवर्स वेव्स. ते विद्युत चुंबकीय लहरीमध्ये असतात. अशा पद्धतीने लहरी असतात. पाण्याच्या लहरी बघा, पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर जी हालचाल होते त्याला तरंग म्हणतात. मग ती हालचाल होत असताना तुम्हाला वाटते की पाणी बाजूला सरकते. पाणी बाजूला सरकत नसून काय होत असतं, ते तरंगाच्या वेवलेंथ वेव्स ह्या तयार होत असतात. कशा पद्धतीने तयार होतात की एक वेव पाण्याने त्याचे कण धरून ठेवलेले असतात आणि हॅलो ब्रेदरशी पाण्याने एकमेकाचे वेव धरून ठेवलेले असतात. एक कण खाली गेला की त्याच्यासोबत दुसरा पण कण खाली जातो. एक कण वरती आला की दुसरा पण वरती येण्यास भाग पडतो. मग एक नंतर दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा खाली जातो आणि वर पण येतो, ठीक आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परत चौघांचा मनोरा करायचे. चौघांनी पकडा येते. दोन मिनिटात होईल सांगू. हा पकडा येते. पाच जणांनी पकडा. हा पकडा. हा एक ज्या वेळेस खाली जातो पाण्याचा किंवा तरंगाचा, एक कण खाली गेला की दुसऱ्याला पण खाली जावं लागतं, ठीक आहे. म्हणजे त्यांनी एकमेकांना पकडून ठेवलेलं असतं कणांनी एकमेकांना. मग एक ज्यावेळेस उठतो त्यावेळेस दुसऱ्याला पण ऑटोमॅटिक उठावंच लागतं. अशा पद्धतीने त्या बसाखाली इकडे या. अशा पद्धतीने हा इकडे इकडे या. अशा पद्धतीने या तरंग पास होत असतात. तुम्हाला काय वाटतं? पाणी बाजूला सरकते. पण पाणी बाजूला सरकत नसतं. काय होतं? पाण्याचे कण एकमेकांना घेऊन बाजूला सरकत असतात. पाण्याचे कण सरकत नाहीत, तरंग तयार होत असतात, वेव्स तयार होत असतात, ठीक आहे. समजलं? दोन प्रकार समजले, अणुतरंग आणि अवतरंग. अणुतरंग साऊंड वेव्स मध्ये असतात.